बताओ। लाओ ना। हेलो स्टूडेंट्स, गुड मॉर्निंग एंड वेलकम टू आवर ऑनलाइन स्कूल। यस, दिस इज आवर स्कूल। बिकॉज ऑफ कोरोना आवर स्कूल्स आर क्लोज्ड, बट आवर बीएमसी एजुकेशन डिपार्टमेंट हैज अंडरटेकन अ न्यू एंड इनोवेटिव प्रोग्राम एजुकेशन फॉर ऑल। सो our education is going on. Today is 21st September 2020, and today is Monday. So welcome to this innovative program Education for All. I am Vidya Vijay Kadam from Shivaji Vidyalay Kajupada, Kurla West. म्हणजे ऐका, आपल्या शाळा बंद आहेत की नाही, कारण कोरोनाचं संकट जगभर पसरलेलं आहे आणि आपल्या भारतावरही, आणि त्याचा परिणाम आपल्या शाळांवर झालेला आहे आणि म्हणून आपल्या शाळा बंद आहेत। पण जरी असं असलं तरी सुद्धा आपल्या शाळा या ऑनलाईन माध्यमातून चालू आहेत, आणि हे सर्व कशामुळे शक्य झालं आहे, तर आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या एका सुंदर अशा उपक्रमाने। त्या उपक्रमाचं नाव आहे शाळा बंद पण शिक्षण सुरू। तर अशा या उपक्रमामध्ये मी विद्या कदम सर्वांचं स्वागत करते। टुडे आवर सब्जेक्ट इज इंग्लिश अँड आवर टॉपिक इज प्लीज हेल्प। बघा, आपल्याला जशी या अडचणीतून सोडवण्यासाठी मार्ग काढण्यासाठी आपल्या शिक्षण विभागाने मदत केलेली आहे, तसंच आपल्याला काही अडचणी येत असतात तर या अडचणींवर मात करण्यासाठी आपण कोणाची ना कोणाची तरी मदत घेत असतो, आणि मग ही मदत घेण्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीशी संवाद साधावा लागतो, आणि हा संवाद आपण आपल्या भाषेतून तर सहज साध्य करू शकतो, पण जेव्हा दुसऱ्या भाषेतून म्हणजे समजा इंग्रजी भाषेतून करायचा असेल तर मात्र आपल्याला थोडीशी भाषेची अडचण येते। मग अशा वेळेला आपण काय करणार, हेच आपण आज शिकणार आहोत। सो टुडेज आवर टॉपिक इज प्लीज हेल्प। बट बिफोर गोइंग टू आवर टॉपिक, लेट्स लिसन अ स्टोरी। यू लाइक टू लिसन अ स्टोरी? सो लेट्स गो लिसन अ स्टोरी। Our story's name is The Lion and the Mouse. Now listen story very carefully. Once a lion was sleeping under a tree. A mouse saw him and he ran up the lion's tail. He ran up the lion's tail and climbed up on his back. He jumped all over his body. He started sliding down lion's face again and again. The lion got up. He got very angry. He caught the mouse in his paw. He said angrily, "You naughty mouse, how dare you disturb me? Now see how I punish you. I will eat you." The mouse was afraid. He pleaded, "Oh lion, the king of jungle, I'm really sorry. Please forgive me. Please let me go. I will help you someday." The lion laughed and said, "Oh, really? You little mouse? How can you help me? That's so funny. Anyway, go. Get away from here." Then he set the mouse free. The
The mouse ran away quickly. A few days later, the lion was caught in a hunter's net. Mouse heard it and ran to the lion. He saw the lion caught in the net. The lion said, "Thank you, dear little mouse. You saved my life." बघा या गोष्टीतून आपल्याला काय समजतंय, तर एका मोठ्या सिंहाला, जंगलच्या राजाला सुद्धा जेव्हा तो अडचणीत सापडतो तेव्हा त्याला एका छोट्याशा उंदराची मदत घ्यावी लागते. ओके ना? तर आपल्याला सुद्धा अशा रोजच्या जीवनामध्ये खूप अडचणी येत असतात, छोट्या मोठ्या. मग अशा वेळी आपण सुद्धा कोणा ना कोणाकडे तरी मदत मागायचीच असते ना. तर मग आपण ती मदत इंग्रजी भाषेमधून कशी मागूया ते आपण शिकूया. सो टुडेज आवर टॉपिक इज प्लीज हेल्प. आवर टॉपिक इज प्लीज हेल्प. इन आवर इंग्लिश टेक्स्ट बुक ऑन पेज नंबर 31 देर इज दिस टॉपिक प्लीज हेल्प. वॉट वी हैव टू डू, लुक, लिसन and read aloud. म्हणजे काय, तर पहा, ऐका आणि मोठ्याने वाचा. Now look at this picture. सगळ्यांचे माईक बंद करा, कोणाचा माईक चालू आहे त्याने माईक बंद करा बरं. लुक एट दिस पिक्चर ऑल ऑफ यू. बघा हे चित्र बघायचं आपल्याला आता. इन दिस पिक्चर there is a little girl, a doll is there, and a man is sitting nearby and he is reading a book. Now this little girl, her name is Sonu. Sonu wants to play with the doll, but where is the doll? Swanandi, can you tell me where is the doll? Swanandi, unmute yourself and tell me where is the doll. On the table. Very good. Doll is on the table and Sonu is so small, so she can't reach to the doll. तिला ती बाहुली घेता येते का बघा, नाही घेता येते. त्याच्यामुळे आता बघा काय करणं लागणार आहे. She is looking at her father because she So now she asks help from her father. So see what she is saying. Please help me. Please help me. Vaidehi, repeat after me. Please help me. Vaidehi, help me. Vaidehi, unmute yourself and repeat after me. Sonu is saying, please help me. Sonu is saying, please help me. Only they say, please help me. Okay, mute yourself. Mic banda kar. Then what will happen then? Her father will help her and they will give this doll. They will give this doll to Sonu. Then Sonu will say, thank you, Papa. Okay. Now, see in this picture, there is a cat and an elephant is also there. Cat is in the water. Cat cannot swim. So, it cannot come out of the water. जबही मांजर अडकले की ना पाण्यामध्ये येते, तिला आता येता येत नाही बाहेर. मग एलिफंट तिला मदत करणार आहे. पण ती त्या एलिफंट कडे मदत मागणार आहे. कशी मागणार आहे? कशी मदत मागणार आहे? प्लीज हेल्प. सगळ्यांनी मी विचारलं नाहीये कोणाला, प्लीज कोणी माईक म्यूट अनम्यूट करायचं नाही. प्लीज हेल्प मी. कॅट विल से प्लीज हेल्प मी.
Now, in this picture, these two children are skating, but one girl fall down. ती मुलगी पडली बघा खाली. Now, because of the wheel on his leg, on her leg, she can't get up now. So she is asking for help. She is saying, "Please help me." She is saying, "Please help me." काय म्हणते ती त्या मुलाला? Please help me. मला मदत कर. कारण तिच्या पायाला चाक आहेत की नाही, त्यामुळे ती उठू शकत नाही. ती उठायला गेली तर ती पुन्हा पुन्हा पडते. म्हणून ती काय म्हणते? प्लीज हेल्प मी. इन दिस पिक्चर देर इज अ वुमन इन द वॉटर इन रेनी सीजन. इन मेनी एरियाज वॉटर लॉगिंग इज देअर अँड सम पीपल्स आर ट्रॅप इन द वॉटर. म्हणजे काही माणसं बघा अशी पाण्यामध्ये अडकतात की नाही, कधी पूर येतो, कधी कधी खूप पाणी साचतं, पाऊस पडल्यानंतर भरपूर. अशा वेळेला लोकांना मदत करण्यासाठी बघा असे सोल्जर्स लोक, सैनिक लोक सुद्धा आपल्याकडे मदतीला धावून येतात. मग ही जी बाई आहे की नाही, ही काय म्हणत असेल त्या सोल्जरला? प्लीज हेल्प मी. कशी मदत मागावी लागणार आहे आपल्याला? प्लीज हेल्प मी. द वुमन इज सेइंग प्लीज हेल्प मी. नाउ इन दिस पिक्चर देर इज अ मॅन ऑन द व्हील चेअर. सी हिज लेग इज इंजर्ड. त्याच्या पायाला दुखापत झालेली आहे, त्यामुळे तो या व्हील चेअर वर बसलेला आहे. अँड द लेडी इज पुशिंग द व्हील चेअर and she is taking him to home. But for this, the man is asking for help to her. How? He is saying, please help me. काय म्हणतोय तो? Please help me. लक्ष द्यायचं इकडे. Please help me. मला मदत कर. मला. मला मदत कर. मी. मी म्हणजे मला. See, the girl and the boy. मुलगी असो किंवा मुलगा असो, पुरुष असो किंवा स्त्री असो, जेव्हा आपण मला हा शब्द बोलणार आहोत तेव्हा आपण मी असा शब्द वापरायचा आहे. एम ई मी. प्लीज हेल्प मी. प्लीज हेल्प मी. हा गर्ल विल से प्लीज हेल्प मी. सो द बॉय ऑल्सो से प्लीज हेल्प मी. म्हणजे दोघही काय म्हणणार आहेत? मला मदत कर किंवा मला मदत करा. लक्षात आलं तुमच्या? प्लीज हेल्प मी. स्वतःला जेव्हा आपल्याला मदत हवी असेल आपल्या पुरती एकट्यासाठी तेव्हा आपण हे शब्द वापरणार आहोत. प्लीज हेल्प मी. नाउ सी इन दिस पिक्चर देअर इज अ हेन. देअर इज अ हेन अँड चिक्स ऑल्सो आर देअर अँड अ गर्ल इज देअर. Now, where is the hen? Where is the hen? Shravani Shelke, can you tell me where is the hen? Shravani, unmute yourself and tell me where is the hen? Shravani Shelke, huh? Can you tell me where is the hen? Shravani? Asmita Panchar, can you tell me Asmita Panchar? Where is the hen? See the unmute yourself and tell me where is the hen? Please help me. Hen. In the net. Mute yourself. In the net. Okay. A hen in a net. Read this. A hen in a net. Okay. Now her chicks are outside. See, three chicks are there. They are outside of the net. Now they want to set the hen free from the net. But they are so small, they can't. So now there is Priya Didi. Priya Didi, they will ask for help from Priya Didi. So they are saying, please help us.
प्लीज हेल्प अस. अस म्हणजे आम्हाला. आता हे तीन आहेत बघा, तीन आहेत ना तिची कोंबडीची पिल्ल, त्याच्यामुळे ते मला म्हणत नाहीयेत. आम्हाला मदत कर, प्लीज हेल्प अस. इथे मगाशी आपण पाहिलं सोनू म्हणताना सोनू मी म्हणाली होती ना, एम ई मी म्हणजे मला, पण इथे मात्र तीन आहेत ना पिल्ल, जास्त आहेत एकापेक्षा, गट आहे हा. आणि जेव्हा आपण अशा आपल्या गटाला किंवा एकापेक्षा जास्त माणसांना मदत आपण त्यात असू हा मात्र, तेव्हा आपण मागत असू की नाही, तेव्हा आपण म्हणणार आहोत प्लीज हेल्प अस. काय म्हणणार आहोत आपण? प्लीज हेल्प अस म्हणजे आम्हाला मदत करा. कारण कुणा एकाला नाही, त्यात मी आहे आणि माझ्यासोबत अजून माणसं आहेत आणि यांना मदत करायची असते. तर आपण जेव्हा मदतीची मागणी करतो तेव्हा आपण म्हणणार आहोत प्लीज हेल्प अस. यूएस अस म्हणजे आम्हाला. सी दिस इज अ माउस. नाउ व्हॉट विल हॅपन? देर आर पिजन्स, कबूतर आहेत हे जाळ्यामध्ये अडकलेत. आपल्याला ही स्टोरी पण माहितीये. हा जेव्हा हे कबूतर जाळ्यामध्ये अडकतात आणि तेव्हा त्यांना मदतीची गरज लागते. सो दे ऑल केम टू दिस माउस. नाव व्हॉट विल दे से टू द माउस? व्हॉट विल दे से टू द माउस? प्लीज हेल्प अस, प्लीज हेल्प अस. बघा, कारण हा माउस काय करणार आता, हे नेट आहे ना तो कुरतडणार. ही विल निबल द नेट विथ इट शार्प टीप. उंदराचे दात कसे असतात, एकदम शार्प असतात ना, त्याच्यामुळे तो सगळं जाळ कुरतडून टाकणार. आपल्याला ही गोष्ट माहिती आहे. प्लीज हेल्प अस. बघा हे सुद्धा काय म्हणतायत, प्लीज हेल्प अस. See, what can you see in this picture? There is a flood. Flood म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? पूर. जेव्हा नदीला खूप पूर येतो, खूप पाऊस पडतो आणि सगळीकडे पाणी होत, नदीमध्ये पाणी वाढतं आणि अशा वेळेला काही लोक नदीमध्ये पाण्यामध्ये फसतात आणि मग त्यांना मदतीची गरज लागते. तेव्हा ते मदतीला ओरडून ओरडून बोलवत असतात. मग अशा वेळेला गावातले लोक अशी दोरी वगैरे टाकून त्यांच्या मदतीला धावत येतात. पण ते येण्यापूर्वी हे लोक काय म्हणाले असतील बरं? हा ते लोक, हे जे पाण्यात अडकलेली जी माणसं आहेत, ती काय म्हणाले असतील बरं? प्लीज हेल्प अस, प्लीज हेल्प अस. आम्हाला मदत करा, कोणीतरी आम्हाला मदत करा, असे जोर जोरात जेव्हा ते ओरडले असतील की नाही, तेव्हा या गावातल्या लोकांना आवाज केला असेल आणि मग धावत येऊन त्यांनी हे दोरीच्या सहाय्याने या माणसांना बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू आहे. सो इन ग्रुप व्हेन वी आस्क फॉर हेल्प फॉर अवर ग्रुप, देन वी विल से प्लीज हेल्प अस, आम्हाला मदत करा. See, this group also asking for help. These people are also asking for help. So there are more than one here also. So they say, please help us. Us means ammala. Us manje kai? Ammala. Now, in this picture, an old man, an old man on the road. Old man on the road. Old man म्हणजे काय? तर म्हातारा माणूस. पण आपण आजोबा म्हणतो की नाही आदराने त्यांना, तर हे आजोबा. पण ओल्ड मॅन आपल्याला माहिती पडायला पाहिजेच. ओल्ड मॅन, an old man on the road. He is trying to cross the road. But see, he is so old and weak. So he cannot able to, he is not able to cross the road. See, lots of traffic is on the road. So how can he cross the road? There is a boy with his mother. They are also crossing the road. The boy looks at the man and he is saying to his mother,
Let us help him. Let us help him. तर याचा अर्थ काय होतो? Let us म्हणजे चला 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 आपण मदत करूया. Let us help him. चला आपण त्यांना मदत करू. आता इथे him म्हणजे या पुरुष आहेत की नाही त्यांच्यासाठी आपण हा शब्द इथे वापरलाय him. Let us help him. चला आपण त्यांना मदत करू. म्हणजे इथे बघा आपल्याला मदत हवी होती एकट्याला तेव्हा आपण मदत मागितली. जेव्हा आपल्या ग्रुपला मदत हवी होती तेव्हा आपण मदत मागितली. पण इथे मात्र आपण दुसऱ्याला मदत करण्याची इच्छा ठेवलेली आहे की नाही असंही आपल्याला करायला हवं. आपण जेव्हा स्वतः अडचणीत असतो तेव्हा तर आपण मदत घ्यायलाच हवी. पण दुसरा कोणी अडचणीत असेल तर तेव्हा आपण त्याला मदत केलीच पाहिजे. सो दिस बॉय इज सेइंग लेट अस हेल्प हिम. आईला म्हणते ना चला आपण त्यांना मदत करू. मग दिस बॉय विल हेल्प दिस ओल्ड मॅन टू क्रॉस द रोड. नाउ सी इन दिस पिक्चर दिस मॅन इज ट्राइंग टू क्लाइम अप बट ही कांट. दे आर प्लेइंग अ गेम लाइक बट इन दिस गेम ही कॅनॉट क्लाइंब अप. सो हिज फ्रेंड्स आर हेल्पिंग हिम टू क्लाइंब अप. His friends are saying, let us help him. Let us help him. Chala apan tyala var chadayla madat karuya. Let us help him. Chala apan tyala madat karu. See. This man also wants to climb up, but he can't. And he's बघा इथं किती तो अडचणीमध्ये सापडलेला आहे. त्यामुळे त्याला आता स्वतःला असं चढून येता येत नाही. मग काय केलं जाते बघा हे तीन जे माणसं उभे आहेत की नाही वरती त्यांच्या हातामध्ये काय आहे दोरी. आणि दोरी टाकून त्या माणसाला ते वर घेण्याचा प्रयत्न करत आहे. सो दे आर सेइंग लेट अस हेल्प हिम. हे जे तिघं माणसं आहेत ना समोर वरती दिसतात आपल्याला तर हे काय म्हणत असतील लेट अस हेल्प हिम. चला आपण त्याला मदत करूया. जिथे जिथे आपल्याला कोणी अडचणीत सापडलेला दिसेल त्याला आपण मदत करूया. आता लक्षात द्या हा छोटा मुलगा आहे याच्याविषयी आपण बोलू तेव्हा आपण हिम एच आय एम हिम म्हणजे त्याला असा शब्द वापरणार आहोत. आणि हे जे मोठे व्यक्ती म्हणजे पुरुष आहेत त्यांच्याविषयी बोलताना सुद्धा आपण हिम असाच शब्द वापरणार आहोत. आपण आपल्या मराठी भाषेमध्ये त्यांना बोलतो आदर देतो ना आपण आदरार्थी बहुवचन आपण त्यांना म्हणतो. पण इंग्रजीमध्ये आदराने सुद्धा हिम म्हटलं जातं आणि छोट्या मुलांसाठी म्हणजे त्याला आणि त्यांना असं म्हणताना सुद्धा आपण हिम असाच शब्द वापरतो. लक्षात ठेवायचा कारण आपण इंग्रजी भाषेमध्ये हिम हा एकच शब्द सगळ्या वयोगटातल्या पुरुषांसाठी आहे. नाउ सी इन दिस पिक्चर देअर इज अ रोड सेम रोड बट हु इज क्रॉसिंग द रोड नाव. एन ओल्ड वुमन ऑन द रोड. सोहम अनम्यूट युअर सेल्फ. सोहम रिपीट आफ्टर मी. एन ओल्ड वुमन ऑन द रोड. सोहम रिपीट आफ्टर मी. एन ओल्ड वुमन ऑन द रोड. ओके नीलम अनम्यूट युअर सेल्फ. नीलम अनम्यूट युअर सेल्फ अँड से An old woman on the road. Nilam आहे ना. नीलम ला आवाज येतोय ना माझा. हा बोल बर. An old woman on the road. स्वानंदी अनम्यूट युअर सेल्फ. स्वानंदी
मैडम माझा आवाज येतोय ना? द रोड. नाउ द वुमन इज क्रॉसिंग द रोड बट शी इज ऑल्सो सो ओल्ड एंड वीक सो शी कांट क्रॉस द रोड. अगेन दिस बॉय एंड हिज मदर आर ऑल्सो क्रॉसिंग द रोड. नाउ दिस बॉय इज सेइंग हिज मदर लेट अस हेल्प हर. लेट अस हेल्प हर म्हणजे आई चल आपण त्या आजीला मदत करूया, तिला मदत करूया. काय म्हणतोय? चल आपण तिला मदत करू. नाउ सी इन दिस पिक्चर टू चिल्ड्रेन आर हेल्पिंग देअर मदर. दीज टू चिल्ड्रेन आर हेल्पिंग देअर मदर. दे आर सेइंग लेट अस हेल्प हर. चला आपण तिला मदत करू. चला आपण तिला मदत करू. आपण पण करतो ना आपल्या आईला मदत. अशीच ही दोन मुलं सुद्धा आईला मदत करतात आणि काय म्हणतात? लेट अस हेल्प हर. चला आपण तिला मदत करू. सी इन दिस पिक्चर दिस लिटिल गर्ल ट्राइंग टू क्लाइम अप बट शी कांट. So he is helping her. What they are saying? Let us help her. Let us help her. Let us help her. आता इथे मुलगी आहे, आई आहे, आजी आहे, म्हणून आपण काय म्हणत आहोत? Her, H-E-R, her. बघा इथे शब्द बदलला की ना आपण. आता इथे पहिल्यांदा आपण शब्द होता him, आता आपण बोलतोय her. Let us help her. Let us help her. See, there is a little girl and young lady and an old woman. लहान मुलगी आहे, तरुण स्त्री आहे आणि म्हातारी स्त्री आहे. या तिन्ही म्हणजे कोणत्याही वयोगटामधल्या कोणत्याही वयाच्या स्त्रीसाठी आपण शब्द काय वापरतो आहोत? H E R her. Her म्हणजे तिला. Her म्हणजे तिला. Now you will tell me the answer. These people are in the water. Now they want help. They want help from someone. So how will they call someone for help? वैदेही. Unmute yourself, Vaidehi. Vaidehi, can you tell me what they will say now? How they will ask for help? Vaidehi, unmute yourself. What they will say now? बघा मी नाव घेतलं की माईक चालू करायचं आणि बोलायचं. हा काय बरं बोलतील ते? नाही येत आवाज. ठीक आहे, ओके. श्रावणी बागडे, कॅन यू टेल मी? श्रावणी बागडे, व्हॉट विल दे से नाव? टेल मी द सेंटेन्स. बोला बरं, काय म्हणतील बरं हे लोक? आता यांना मदत हवी आहे, हे काय म्हणतील? वाक्य कोणतं वापरतील सांगा बरं. श्रावणी सांग मला. आता आपण शिकलो की नाही, आता हे जास्त माणसं आहे त्यांना मदत हवी आहे, तर हे काय म्हणणार आहे? हा बोला बोला, काय म्हणतील बरं सांग. बोल, चुकलं तरी चालणार, बोल. बरोबर आहे, बोल. Let us think. बोल बोल. मी बोलू? हा बोल. Please help us. Please help us. बरोबर.
प्लीज हेल्प अस बघा ते काय म्हणणार आहे स्वतःला त्यांना गटाला ह्या मदत हवी आहे प्लीज हेल्प अस माइक वर जरा लक्ष ठेवायचं पटकन अनम्यूट करून उत्तर द्यायचा एवढा वेळ नाही लावायचा नाउ इन दिस पिक्चर दिस बॉय वॉन्ट्स हेल्प सो हाऊ विल ही आस्क फॉर हेल्प हाऊ विल ही आस्क फॉर हेल्प गणेश कांबळे कॅन यू टेल मी गणेश कांबळे What will he say? Yes, teacher. Please help us. Please help us. But he is alone. So, एकट्यासाठी मदत मागतोय ना? Please help me. Yes. He will please help me. मी फक्त गणेशला विचारले की नाही? Please help me. काय म्हणणार आहे तो? Please help me. लक्षात ठेवायचं आपल्याला एकट्याला मदत हवी आहे ना? हा एकट्याला मदत हवी तर आपण मी म्हणणार आहोत Now these boys want to help him. So what will they say now? These boys will say, let me see. Swanandi, unmute yourself, Swanandi, and tell me. Which sentence will they say now? Swanandi, ही मुलं काय म्हणणार सांगायचं आता मला तुम्ही आता शिकलात की नाही आता ही मुलं काय म्हणणार ते सांगायचं मला सिद्धी कंडाळकर प्लीज हेल्प हिम सिद्धी अनम्यूट युअर सेल्फ सिद्धी प्लीज हेल्प मी प्लीज हेल्प मी हा मुलगा म्हणालेला आहे आता ही मुलं काय म्हणणार ते तुम्ही मला सांगायचंय सिद्धी खंडाळकर अनम्यूट युअर सेल्फ सिद्धी नाउ टेल मी लेट अस हेल्प हिम Very good. Let us help him. Very good. Very good. Let us help him. असं म्हणणार ना ते चला आपण त्याला मदत करूया नीट लक्ष ठेवून बोलायचं हा एकट्याला मदत हवी आहे का सगळ्यांना हवी आहे हे आपण नीट लक्ष देऊन बोलायचं आहे Now see in this picture there is a girl and now she wants help from someone. So now how will she ask for help? मी सांगणार आहे नाही नाही मध्ये बोलायचं नाही मी सांगणार कोण बोलायचं त्याला असं नाही बोलायचं इशिका गवळी अनम्यूट युअर सेल्फ इशिका इशिका कॅन यू हिअर मी इशिका ती काय म्हणणार मुलगी काय म्हणणार बरं ती मुलगी Very good. Please help me. Shabash. Very good. Please help me. Now, who will help her? See, there are three men. They want to help this girl. What they will say now? What they will say now? Mandar Gharat, can you tell me? मंदार लेट्स हेल्प लेट अस हेल्प हर व्हेरी गुड व्हेरी गुड लेट अस हेल्प हर सी इन धिस पिक्चर धिस बॉय लुक्स व्हेरी टायर्ड बिकॉज ही इज कॅरिंग सो मेनी लोड विथ हिम वॉन्ट टू हेल्प है ना ही वॉन्ट ओके बट आन्सर वेन आय विल टेल यू टू आन्सर डोंट से ओके गणेश वॉट ही विल से नाव प्लीज हेल्प मी व्हेरी गुड हेल्प मी व्हेरी गुड व्हेरी गुड प्लीज हेल्प मी म्हणजे तुम्हाला तर समजलं की नाही की आपल्याला जेव्हा एकट्याला मदत हवी असेल तेव्हा आपण काय म्हणणार आहोत प्लीज हेल्प मी जेव्हा आपल्याला आपल्यासोबत इतर लोक असतील आणि त्यांनाही मदत हवी असेल तेव्हा आपण काय म्हणणार आहोत प्लीज हेल्प अस आणि जेव्हा आपल्याला दुसऱ्याला मदत करायची आहे आणि तो पुरुष आहे मुलगा आहे त्यावेळेस आपण म्हणणार आहोत लेट अस हेल्प हिम आणि जर ती व्यक्ती स्त्री असेल
तर आपण काय म्हणणार आहोत, मुलगी असेल तर आपण काय म्हणणार, लेट अस हेल्प हर. आता मी तुम्हाला काही वाक्य देणार आहे, हा त्यासाठी तुम्ही आता मला यूज द करेक्ट सेंटेन्स म्हणजे काय तर तुम्ही मला एक अचूक असं वाक्य सांगणार आहात. ओके, नाव ओनली आन्सर व्हेन आय विल आस्क यू. ओके, रिया गुरव, अनम्यूट युअर सेल्फ. रिया, रीड दिस सेंटेन्स. मला मदत करा. मला मदत करा. ओनली रिया, रिया ओनली रिया विल आन्सर. हा, व्हॉट सेंटेन्स विल इंग्रजी वाक्य कोणतं? प्लीज हेल्प मी. व्हेरी गुड, प्लीज हेल्प मी. नाउ श्रावणी बागडे, श्रावणी बागडे अनम्यूट युअर सेल्फ. श्रावणी बागडे अनम्यूट युअर सेल्फ. नाउ यू आन्सर मी. बाय नीलम. नीलम, ओके नीलम, मला मदत करा. नो नो, नाउ रीड दिस सेंटेन्स. नाउ रीड दिस सेंटेन्स नीलम. वाच बर हे. मला मदत करा. आम्हाला मदत करा. Now tell me the English sentence. How will you say this sentence in English? Help us. Please help us. Please help us. Very good. Please help us. Help us. Okay. Logging with me. Shravani Pawar, unmute yourself. Shravani Pawar. श्रावणी पवार, रीड दिस सेंटेन्स. पाच बरं श्रावणी. चल त्याला मदत करू. व्हेरी गुड. नाउ विथ सेंटेन्स विल यू यूज फॉर दिस सेंटेन्स, इंग्लिश सेंटेन्स. टेल मी इंग्लिश. अशिका लगीन होईये का? हा, हाऊ विल यू से इन दिस सेंटेन्स इन इंग्लिश? प्लीज हेल्प अस. प्लीज हेल्प अस. चल त्याला मदत करू, हे वाक्य आपल्याला इंग्रजी मध्ये बोलायचंय. तर कसं आपण म्हणणार आहोत आता? बाई लेट प्लीज हेल्प हिम. व्हेरी गुड, लेट अस हेल्प हिम. लक्षात ठेवायचं आपल्याला होणार सराव हळूहळू. लेट अस हेल्प हिम. लेट अस हेल्प हिम. रिपीट आफ्टर मी. श्रेया पवार होती ना, रिपीट आफ्टर मी. लेट अस हेल्प हिम. लेट अस हेल्प हिम. हा, लक्षात ठेवायचा. नाउ सेवा, अनम्यूट युअर सेल्फ. सेवा, रीड दिस सेंटेन्स. चला त्याला मदत करू. ओके, नाउ से दिस सेंटेन्स इन इंग्लिश. लेट अस हेल्प हर. लेट अस हेल्प हर. लेट अस हेल्प हर म्हणजे तिला. हा, लक्षात ठेवायचं बघा. येस येस, व्हेरी गुड. अनम्यूट, म्यूट युअर सेल्फ नाव. चल त्याला मदत करू. लेट अस हेल्प हिम म्हणजे इथे त्याला आहे, इथे हिम आहे. बघा, लक्ष द्यायचं आपल्याला. चला तिला मदत करू म्हणजे हर. इथे तिला आहे, इथं आपण काय वापरलाय शब्द? हर. लेट अस हेल्प हिम. लेट अस हेल्प हर. नाव युअर होमवर्क. होमवर्क मीन्स तुम्हाला आता घरी काय काम करायला देणार आहे मी, बघा. रीड द सेंटेन्सेस अँड कॉपी देम इन युअर नोटबुक. काय करणार आपण इथे? तुम्हाला जी मी काही सेंटेन्सेस म्हणजे वाक्य देणार आहे ते तुम्ही वाचायची आहे, सारखी सारखी वाचायची आहे, त्याचा सराव करायचा आहे आणि वहीमध्ये आपल्या लिहायची आहे. आता चला आपण ही वाक्य वाचूया. ओके, अस्मिता पांचाल, रिपीट आफ्टर मी. अस्मिता, ओनली अस्मिता. हा, अदर विल रिपीट बट कीप युअर माइक म्यूट. तुम्ही सगळ्यांनी पण बोलायचं आहे, पण माइक बंद ठेवून, फक्त अस्मिताचा माइक चालू राहील. अस्मिता, अस्मिता पांचाल, अनम्यूट युअर सेल्फ. येत नाही का तुला अस्मिता? माइक चालू करायला येत नाही का?
ओके झालं बाई. ओके रिपीट आफ्टर मी. प्लीज हेल्प मी. प्लीज हेल्प मी. प्लीज हेल्प मी. स्वानंदी मध्ये नाही बोलायचं स्वानंदी. प्लीज हेल्प मी. ओके अस्मिता बंद करा. स्वरा स्वरा रीड दिस सेंटेन्स. स्वरा रीड दिस सेंटेन्स सेकंड. प्लीज हेल्प अस. प्लीज हेल्प. अनम्यूट युअर सेल्फ स्वरा. प्लीज हेल्प अस. प्लीज हेल्प अस. प्लीज हेल्प अस म्हणजे आम्हाला मदत करा. साक्षी गायकवाड. सोनाक्षी. सोनाक्षी गायकवाड. सोनाक्षी अनम्यूट युअर सेल्फ. सोनाक्षी येस. हा रीड दिस सेंटेन्स. लेट अस हेल्प हिम. रिपीट आफ्टर मी. लेट अस हेल्प हिम. लेट अस हेल्प हिम. व्हेरी गुड. हेल्प मी. हिम. नाउ म्यूट युअर सेल्फ. प्रेरणा. प्रेरणा अनम्यूट युअर सेल्फ. प्रेरणा येस. Let us help her. Repeat after me. Let us help her. Let us help her. Let us help her. Let us help her. Very good. Now mute yourself. So please help me. म्हणजे मला मदत करा. Please help us. आम्हाला मदत करा. Let us help him. म्हणजे चला आपण त्याला मदत करूया. लेट अस हेल्प हर. चला आपण तिला मदत करूया. अशा प्रकारे बघा ह्या चारच वाक्यांचा आपण आधी सराव करूया. आणि ही वाक्य कधी वापरायची आपण याचा आपल्याशी आपण स्वतःशी सराव करायचा आणि आपल्या घरातल्या माणसांशी सराव करायचा. म्हणजे मम्मीशी, पप्पांबरोबर, भाऊ आहे, बहीण आहे, हा अशा लोकांशी आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी ही वाक्य वापरायची आहेत. मदत मागताना म्हणजे फळीवरचं काही काढून हवं असेल किंवा एखादं चित्र काढून हवं असेल काही असेल आता पण ही वाक्य वापरायची आहेत हा इंग्रजीमध्ये. फक्त शिकून गप्प बसायचं नाही तर आपल्याला सराव करायचा आहे. मग काय करणार तुम्ही ही वाक्य वारंवार वाचा आणि वहीमध्ये लिहा. रीड द सेंटेन्सेस अँड कॉपी देम इन युअर नोटबुक. लक्षात आलं तुमचा होमवर्क. अजून एक होम तुम्हाला ऍक्टिव्हिटी देणार आहे मी. काय बरं करायचं आहे हे तुम्हाला आवडेल हा करायला. कलेक्ट द पिक्चर्स शोईंग हेल्प इव्हेंट्स. कलेक्ट द पिक्चर्स म्हणजे चित्र जमा करायची आहेत. शोईंग हेल्प इव्हेंट्स म्हणजे काय करायचंय तर आपल्याला मदत करतानाचे प्रसंग दाखवणारी चित्र जमा करायची आहेत. आता मी तुम्हाला काही प्रसंग दाखवले की नाही की त्याच्यामध्ये काही माणसं दुसऱ्या माणसांना मदत करत आहेत, कोणी मदतीची मागणी करत आहे, तर असे काही चित्र आपल्याला दिसतात कधी पुस्तकात कधी वर्तमानपत्रामध्ये. तर जेव्हा ती चित्र दिसतील की नाही तुम्हाला ती कापा आणि वहीमध्ये चिकटवून ठेवा. आणि त्या चित्राच्या समोर मग तुम्हाला कोणतं वाक्य लिहावं असं वाटेल. प्लीज हेल्प मी. प्लीज हेल्प अस. लेट अस हेल्प हिम. लेट अस हेल्प फॉर. कोणतंही वाक्य जे तुम्हाला योग्य त्या चित्राला वाटेल ते तुम्ही लिहायचं आहे. आणि या वाक्यांचा तुम्ही नियमितपणे सराव करायचा आहे. जे जे आपण बोलायला शिकलेलो आहोत त्या वाक्यांचा वापर आपण करायचा आणि इंग्रजी बोलायचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. ठीक आहे. तुम्ही सर्वांनी छान मस्तपैकी सहभाग घेतलेला आहे आणि छान मला साथ दिलेली आहे त्याबद्दल थँक यू व्हेरी मच. आपल्याला मदत हवी असेल तर आपण कशी मदत मागू शकतो छोट्या छोट्या वाक्यांमधून. तर तुम्हाला हे जर व्यवस्थित समजलं असेल आणि आवडलं असेल तर तुम्ही काय करणार आहात, आपला हा जो व्हिडिओ तयार होणार आहे त्याला तुम्ही काय करणार आहात, लाईक करणार आहात, शेअर करणार आहात. आणि चॅनेलला तर तुम्ही सबस्क्राईब केलेलंच आहे की नाही आपल्या. तर अशा प्रकारे नवनवीन व्हिडिओज आपले येत राहतील आणि ते आपण बघायचे आहेत. त्याच्यातून नवीन अभ्यास आपल्याला शिकायला मिळणार आहे. तो नियमितपणे शिकायचा आहे. आणि अशाच प्रकारे आपण घरी राहून सुरक्षित राहून आपला अभ्यास चालू ठेवायचा आहे. धन्यवाद.